सगळ्यांना माझा नमस्कार। राज्यशास्त्राचा जागतिक संबंधांचा आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करणारे सर्व स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, त्याचप्रमाणे 9वी ते 12वीच्या वर्गामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करणारे विद्यार्थी, त्यांना शिकवणारे शिक्षक आणि सर्व अभ्यासकांच्यासाठी आज एक अतिशय महत्त्वाचा विषय जो चर्चेमध्ये आहे, ज्या विषयाचं जागतिक संदर्भांनी खूप जास्त महत्त्व आहे, तो म्हणजे जुलै महिन्यामध्ये 2 जुलै 2020 रोजी रशियामध्ये घडून आलेली घटनादुरुस्ती। हा रशियन घटनादुरुस्ती, रशियाच्या कायद्यामध्ये झालेले बदल यांचा आज आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांच्या अनुषंगाने विचार करणार आहोत आणि त्यावर चर्चा करणार आहोत। मित्रांनो, घटनादुरुस्तीचा प्रस्ताव रशियामध्ये साधारणपणे जानेवारी 2020 मध्ये मांडला गेला, ज्यावर मार्चमध्ये निर्णय होणं अपेक्षित होतं, परंतु सध्या कोरोना या आजारामुळे जागतिक संकट आलेलं असल्यामुळे ही घटनादुरुस्ती जुलै महिन्यामध्ये झाली। ह्या घटनादुरुस्तीचं एक वैशिष्ट्य असं की ह्या घटनादुरुस्तीमध्ये सार्वत्रिक कोल, म्हणजे ज्याला सार्वमत चाचणी म्हणतात, ती घेण्यात आली आणि त्यामध्ये रशियामधची लोकसंख्या जवळपास 15 कोटी असेल, या 15 कोटी लोकसंख्येमधल्या 68% लोकांनी या सार्वमत चाचणीमध्ये मतदान केलं आणि 78% लोकांनी घटनादुरुस्तीच्या बाजूने कौल दिला। या घटनादुरुस्तीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आणि जागतिक संदर्भांनी मूल्य हे आहे की प्रेसिडेंट व्लादिमीर पुतीन हे किमान 2036 पर्यंत अध्यक्ष राहू शकतील, किंबहुना असंही म्हणता येईल की पुतीन हे आजीवन रशियाचे अध्यक्ष राहू शकतील, या अंगांनी दिला गेलेला हा कौल आहे। या घटनादुरुस्तीला एक मुख्य पार्श्वभूमी आहे जी मला आपल्याला आवर्जून सांगायला लागेल, ती म्हणजे 1993 घटनेनुसार रशियन राष्ट्राध्यक्षांना फक्त आणि फक्त केवळ 2 फेरनिवडणुकीसाठी उभं राहता यायचं, पण नव्या घटनादुरुस्तीने एका अर्थाने व्लादिमीर पुतीन यांच्या हातामध्ये संपूर्ण सत्ता एकटवली असून आणि या घटनादुरुस्तीमध्ये आता व्लादिमीर पुतीन यांची सत्ता जी 2024 पर्यंत होती आणि 2024 नंतर त्यांना पदच्युत व्हावं लागलं असतं, परंतु आता 2036 पर्यंत ते रशियामध्ये अध्यक्ष म्हणून किंवा त्यानंतरही आजीवन ते अध्यक्ष म्हणून काम पाहू शकतील। खरं म्हणजे या घटनादुरुस्तीच्या संदर्भाने काही 5-6 मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत, ज्याचा आज आपण थोडक्यात परिचय करून घेणार आहोत, ज्यामुळे या घटनादुरुस्तीला एक वेगळा अर्थ पण प्राप्त झालेला आहे आणि या त्याचे रूपांतर हे रशियन कायद्यामध्ये झालेलं आहे। त्यामधली पहिली बाब म्हणजे रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना 2024 नंतर आणखी 2 कार्यकाळ मिळू शकतील आणि ते पुढेही वाढवता येतील। दुसरी गोष्ट म्हणजे या घटनादुरुस्तीने रशियाचे सार्वभौमत्व फेरस्थापित झाले, क्रिमिया नावाचा जो देश आहे त्यावर रशियाचेच अधिराज्य असेल आणि दुसरं म्हणजे आता जी इतर आश्रित देश रशियाच्या वर डिपेंड होती ते म्हणजे जसं युक्रेन असेल, चेचेना असेल, यांच्यावर रशियाचं कंट्रोलिंग राईट, रशियाचं अधिराज्य असेल। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रशियामध्ये ज्या एका गोष्टीवरून वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे समलिंगी संबंध, आणि या समलिंगी संबंधांचा इश्यू आता असे संबंध ठेवणे, समलिंगी लोकांच्या जोडप्यांची लग्न असतील, त्यांचे हक्क असतील, याकरता त्यांना वारंवार चळवळी करता येणार नाही, त्यांना वारंवार निदर्शने करता येणार नाही आणि असं केलं तर तो कायद्याने गुन्हा असेल। चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रशियामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस काय झालं होतं की त्यावेळेस सोव्हिएत रशिया आणि जोसेफ स्टॅलिन यांच्याबद्दल अनेक शंका घेतल्या जातात आणि त्यांच्यावर टीका केली जाते, परंतु नव्या घटनादुरुस्तीने आता या संदर्भाने टीका करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। दुसऱ्या महायुद्धामधली सोव्हिएत रशियाची भूमिका, जोसेफ स्टॅलिन यांची भूमिका हा अभ्यासाचा एक वेगळा विषय होऊ शकतो, पण त्यांच्यावर आता ह्या नव्या घटनादुरुस्तीने टीका करता येणार नाही। आणि पाचवा एक महत्त्वाचा मुद्दा हा राष्ट्रभाषेचा आहे। आता रशियामध्ये रशियन हीच एकमेव राष्ट्रभाषा असेल, दुसऱ्या राष्ट्रभाषा या नसणार। या 5 मुख्य मुद्द्यांच्या अंगाने नवी घटनादुरुस्ती झाली आहे, ज्यामध्ये अगोदरच्या घटनेमध्ये बदल करण्यात आला आहे। आणि एक विशेष गोष्ट की सार्वमत चाचणीच्या आधीच रशियन सर्वोच्च न्यायालयाने या घटनादुरुस्तीला मान्यता दिलेली आहे। आता या घटनादुरुस्तीचे स्वरूप कसे होते, तर या घटनादुरुस्तीमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे साधारणतः
14.5 म्हणजे जवळपास 15 कोटी लोकसंख्येपैकी 68% लोकांनी जनमत चाचणीमध्ये सार्वमत चाचणीमध्ये सहभाग घेतला आणि 78% लोकांनी घटना दुरुस्तीच्या बाजूने कौल दिला. या सार्वमत चाचणीमध्ये जी मतपत्रिका होती त्याच्यावर 2 ऑप्शन होते, येस ऑर नो, हो किंवा नाही. आणि पुढची गोष्ट की रशियन घटना दुरुस्ती ही देवाला साक्षी ठेवून मांडण्यात आली आहे, याचाच अर्थ असा की राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पुराणमतवादाला आणि जुन्या गोष्टींना देवाला दुजोरा दिलेला आहे. ही दुरुस्ती सब गोलंकार पद्धतीची आहे, जिला काही त्यामुळे काहीसा नाराजीचा आणि काहीसा काही नाराज गटांच्या टीकेला आपण तोंड द्यावं लागत आहे. 2 जुलै रोजी झालेली ही घटना दुरुस्ती फक्त रशियासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्वाची आहे. पुतीन यांची प्रचंड लोकप्रियता आहे पण याच लोकप्रियतेला आता घटनात्मक संरक्षण आणि आधार प्राप्त झाला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही घटना दुरुस्ती अभ्यासताना आपल्याला पुतीन यांच्या लोकप्रियतेची कारणं समजून घ्यायला हवीत. सोव्हिएत युनियनचे 1991 विघटन झाले आणि पुढचे 8 वर्ष बोरिस एल्सिन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते. पण त्यांच्या काळात रशियन सत्तेला श्रीमंतांनी धनदांडग्यांनी वेठीस धरलं, उद्योजकांनी वेठीस धरलं, त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक विषमता, राजकीय अस्थैर्य आणि असंख्य समस्यांना तोंड द्यावं लागलं. या परिस्थितीत पुतीन हे रशियाचे पंतप्रधान बनले, जे व्लादिमीर पुतीन हे आधी सेंट पीटर्सबर्गचे महापौर होते. पुतीन यांना बोरिस येल्सिन यांचा आशीर्वाद लाभला आणि त्यांच्या आशीर्वादानेच ते पंतप्रधान झाले. परंतु पुतीन यांनी पहिल्या 4-5 महिन्यांमध्येच या धनदांडग्यांना आवर घातला आणि सुरुवातीच्या काळात श्रीमंतांना शासन केले, तुरुंगात पाठवले, काहींना तर देशातून सुद्धा हाकलून दिले आणि इतकंच नाही तर त्यांच्यावर जबर आर्थिक निर्बंध लादून त्यांची कोंडी केली, त्यांना देशोधडीला लावलं. यामुळे रशियात नव्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आणि या त्यामुळे रशियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नवे उद्योग आणि जागतिकीकरणाच्या संदर्भांनी रशियाचा बहरण्याचा काळ सुरू झाला, ज्याला जनतेनं खूप अवेअरलं, जनतेनं या गोष्टीला खूप पाठिंबा दिला, कौतुक केलं आणि व्लादिमीर पुतीन यांच्या लोकप्रियतेला इथून सुरुवात झाली. अर्थव्यवस्थेला बळ देताना, ऊर्जा देताना खुल्या बाजारपेठेला चालना मिळाली, त्यामुळे सामान्य लोकांचे हिरो हे व्लादिमीर पुतीन बनले. खरं म्हणजे त्यांना रशियामध्ये आज उदारमतवादी आणि कम्युनिस्ट द्वेष्टा नेता अशी त्यांची ओळख आहे. पुतीन यांच्या विचारसरणीला अलीकडच्या काळामध्ये पुतिनिझम असंही म्हणतात, ज्यामध्ये 2 मुद्दे महत्वाचे की रशियन लोकांच्या मनावर सतत हे बिंबवलं जातं की रशियाला पाश्चात्य देशांपासून धोका आहे आणि त्यामुळे देशात असं सरकार मजबूत हवं, असं सरकार हवं की जे देशाचं रक्षण करू शकेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे युरोपियन युनियनमध्ये पश्चिम युरोपचे अस्तित्व आहे हे सगळे जण मान्य करतात. पश्चिम युरोपचं जास्त अस्तित्व असल्यामुळे पूर्व युरोपवर त्याच्यात अन्याय होतो, सापत्नपणाची वागणूक मिळते असं सगळ्यांना वाटतं, त्यामुळे आपण स्वतंत्र मार्ग निवडला पाहिजे आणि आपण स्वतंत्र मार्ग निवडणं हे अधिक गरजेचं आहे असं सगळ्यांना वाटतं. आता या जागतिक संदर्भांनी महत्वाच्या घटना दुरुस्तीचे भारतालाही काही परिणाम आहेत, भारताचं या अंगांनी काय महत्व आहे हे आपण जाणून घेऊ. आपण सगळेजण जाणता भारत सरकार आणि रशिया, व्लादिमीर पुतीन आणि नरेंद्र मोदी यांचे खूप सलोख्याचे संबंध आहेत. या संबंधांमुळे आपल्याला नियमित जागतिक स्तरावर सोव्हिएत रशियाचा, रशियन राष्ट्राध्यक्षांचा पाठिंबा हा मिळत असतो. जागतिक व्यापार, रशियन संरक्षण सामुग्रीची आयात, मिग विमानांची आयात आणि जागतिक संबंध या अंगाने रशियाचा भरभक्कम पाठिंबा आपल्याला मिळेल आणि त्यासाठी ही घटना दुरुस्ती आपल्याला महत्वाची ठरेल. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा देणारे तरुण शिक्षक व अभ्यासकांनी यामधल्या एक एक मुद्द्याचा सखोल विचार व अभ्यास केल्यास खूप रंजक माहिती उपलब्ध होईल. रशियन घटनादुरुस्ती समजून घ्या आणि या घटनादुरुस्तीमधल्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून आपण आंतरराष्ट्रीय संबंधांच्या दिशेने एक वेगळं आणि एक स्वतःचं असं ज्याला अभ्यास करायचा असेल त्यांना यासाठी मोठी संधी असेल असं मला वाटतं. नमस्कार. व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा. या विषयाच्या संदर्भाने तुम्हाला काही सांगायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद.